बेळगाव जिल्ह्यातील आपलं गाव येळ्ळूर, आणि तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे देशातील 10 सगळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या शहरामध्ये आपल्या बेळगावचा पण उल्लेख केला गेला आहे. जवळजवळ 158 mm जास्त इथं पावसाची नोंद झालेली आहे. इथं बघू शकता की तुम्ही आत्ता पण किती मोठ्या प्रमाणात इथं पाऊस पडत आहे. खूपच भयानक अशी ही परिस्थिती, पाऊस काही थांबायचं नावच काढत नाही. बघाल तिकडे पाणीच पाणी, जसं की नदी ओसंडत वाहते तसं. आणि ही शेती आहे, थोड्याच दिवसापूर्वी हिरवी गार असं दिसणारी शेती आता खजूर पाण्यात लपून गेलेली आहे. रस्त्यावर सुद्धा पाणी इथं आलेलं आहे, तुम्ही पाहत आहात. रस्त्याचा संपर्क सुद्धा केला आहे. एकंदरीत किती भयानक ही परिस्थिती या पावसामुळे निर्माण झालेली आहे. पहा, बघाल तिकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी. या पुढे तुम्ही पाहू शकता ते घर सोडून जाण्याची त्यांना वेळ आलेली आहे, कारण घराला जायची वाटत नाही आहे. त्या ठिकाणी इथं केली आता घराला जायचा रस्ता सुद्धा नाही आहे ना. तिथं तिथं काहीच नाही आहे, डोगल तर पाण्यात पण जाऊ शकत नाही. बसेस सुद्धा बंद आहेत, बसेस सुद्धा बंद केलेले आहेत. पण पुढे बस आहे.